अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. अखेर त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला. टोमॅटोच्या प्लॉटमध्ये मेंढ्या घुसल्याने नुकसान झालेल्या विटा येथील शेतकऱ्यांना अखेर आज न्याय मिळाला. विटा येथील सूरज पवार व सागर राठोड या खंडाने शेती करणाऱ्या युवकांचे मेंढ्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये घुसल्याने मोठे नुकसान झाले होते. गेले 4-5 दिवस सदर शेतकरी त्यांच्या नुकसानाची तक्रार करायला पोलीस स्टेशनला जात होते, पण त्यांची तक्रार घेतली जात नव्हती. आम्हाला न्याय द्या, नाहीतर पोलीस स्टेशनसमोर उपोषणाला बसू, असा इशाराही सदर शेतकऱ्यांनी दिला होता. काल वज्रधारी न्यूजने या शेतकऱ्यांची कैफियत मांडली होती. आज बिट्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सदर मेंढ्यांच्या मालकांना समजमज देत शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्यास सांगितले. मेंढ्यांच्या मालकांनीही वाद संपवून समोपचाराची भूमिका घेत शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिली. यात विट्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. नमस्कार, मी सुरेश पवार. परवा दिवशी गेले 4-5 दिवस झालं माझ्या शेतामध्ये, माझ्या सागरच्या शेतामध्ये झालेला हा जो प्रकार होता, मेंढपाळ्यांकडून चुकून झालं म्हणतात त्या पद्धतीनं जे माझं नुकसान झालं होतं, अखेर त्याला वज्रधारी न्यूजनं आणि सोशल मीडियानं उचलून धरल्यानंतर लोकांचे मला स्वतःहून फोन आले, लोकांचे मेसेज आले, सामाजिक स्तरावर लोकांनी मला प्रचंड प्रतिसाद दिला आणि याच्या जोरावर आज पोलीस स्टेशनने देखील याची दखल घेऊन आज आम्हाला पूर्णपणे न्याय दिलाय, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करायचं आहे. खरं तर यामध्ये वज्रधारी न्यूजने जशी ही भूमिका सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध केली किंवा सांगितली, त्याची दखल अवघ्या 24 तासामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि ते स्वतःहून लोक आले आणि आमच्याकडून चूक झाली आहे असं त्यांनी अतिशय मनापासून सांगितलं आणि आमची जी भरपाई आहे नक्कीच त्यांनी पूर्ण भरपाई दिली नाही, मात्र फुल नाही फुलाची पाकळी त्यांनी आम्हाला भरपाई देऊन या ठिकाणी आमचंही नुकसान होणार नाही आणि आम्हीही त्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीचा समझौता करून या ठिकाणी हा विषय अतिशय चांगल्याप्रमाणे आम्ही सॉल्व केला आणि यामध्ये रवींद्र शेळके साहेब जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका घेतली. सोशल मीडियामधून ज्यांनी मला सहकार्य केलं, मेसेजेस केले, फोन केले, या सर्वांचं देखील या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वसामान्याला न्याय मिळतो का हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं आणि मी स्वतः अनुभवलं देखील. यामध्ये आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे प्रताप सुतार मेहरबान ज्यांना आम्ही काका आणि आमच्या चांगल्या पद्धतीचे ते मला मित्रासमानच मानतात, जरी वयाचा आमच्यात फरक असला तरी वैचारिक लढ्यामध्ये आणि ज्या ठिकाणी अन्याय होतो आहे या ठिकाणी ते स्वतः उभे राहतात, अशामध्ये त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला सहकार्य केलं आणि या ठिकाणी आम्हाला सहकार्य केल्यानंतर न्याय मिळवून देण्यामध्ये त्यांची देखील मोठी भूमिका होती, त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. नमस्कार, आज पहिल्यांदा मी वज्रधारी न्यूज चे आभार मानतो. आज सोशल मीडिया काय असते हे 24 तासात जी दखल घेतली गेली त्याबद्दल पहिल्यांदा मी वज्रधारी न्यूजचं आभार मानतो. आज सूरज पवार व सागर राठोड यांचा 1 तारखेला टॅमॅटोचा प्लॉटमध्ये मेंढ्या घुसून जे नुकसान झालं होतं त्याच्याबद्दल ते गेले 4-5 दिवस झालं त्याची दखल कोणीही घेत नव्हतं, परंतु आज एका 24 तासामध्ये जी दखल घेतली त्या दखल घ्यायच्या आधी आम्ही 2-3 वेळा पोलीस स्टेशनला गेलो, सगळं झालं, परंतु त्या पद्धतीने रिस्पेक्ट मिळत नव्हता. त्याच्यानंतर काही लोकं पुण्याहून आले, त्यांनी सांगितलं की तुम्हाला काही मिळणार नाही. त्याच्यामध्ये त्या पिरियडमध्ये
माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा मला फोन आला की तुम्ही थोडंसं समजूत्यानं घ्या व मेंढपाळांचंही नुकसान न करता शेतकऱ्यांनाही मोबदला मिळाला पाहिजे ह्या पद्धतीचे त्यांनी एक भावना व्यक्त केली. त्याच्यानंतर माझे मित्र बाळासाहेब मेटकरे असो शिवाजीराव हरगुडे असो यांनी जी चांगल्या पद्धतीने मध्यस्थ केली. त्याच्यानंतर आमचे मित्र वजेदारीचे मालक माननीय दत्तात्रय खंडागळे साहेब असो त्यांनीही पोलीस स्टेशनला आमच्याबरोबर येऊन जी ज्या पद्धतीनं मदत केली. त्याच्यानंतर रवींद्र शेळके साहेबांनी ज्या त्या मेंढपाळांना बोलवून घेतलं त्यांना समुपदेशन केलं. त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं त्यांनी जो चांगल्या पद्धतीनं हा विषय हँडल केला. आज आम्हीही जाणून घेतलं की जी कोरोनाची आज जी महामारी चालू आहे त्यामध्ये जो पोलीस यंत्रणेवरती ताण आहे त्याच्यानंतर ह्यामध्ये आपण त्यांना वेठीस न धरता आज ह्या शेतकऱ्यांना काही का असेना फुलना फुलाच्या पाकळी या पद्धतीनं जी दखल घेऊन जी आज मदत मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो व त्यापेक्षा सगळ्यात जास्त आभार मानतो वजेदारी न्यूज. आणि ह्यामध्ये एक सांगण्याचा मला एक आनंद होतो की लोक नोकरीकडे वळतात परंतु सूरज पवारसारखा आंतरराष्ट्रीय खेळाडू आईस हॉकीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू हा शेतीकडे वळतो आहे. ह्याच्यामध्ये तरुणांना एक स्फूर्ती शेतीकडे वळण्याचे देण्याचं काम तो करतो आहे त्याबद्दल मी त्याला आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. नमस्कार, मी सागर राठोड. आज मला न्याय दिला वज्रधारी न्यूज व विटा पोलीस स्टेशन व प्रताप सुतार काका यांचा मी आभार चांगल्यापणे मागतो. माझं नुकसानची भरपाई मला मिळालेली आहे ह्यात मी समाधान आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड, विटा. शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ, विटा गायत्री डेव्हलपर्स विटा.